नमस्कार, आज आपण एका औषधी आणि गुणकारी अशा वनस्पतीची माहिती घेणार आहोत। ती आपल्या सगळ्यांनाच झाड माहिती आहे, तर ते झाड म्हणजे बावचीचं। बावची पण म्हटलं जातं आणि बापची पण म्हटलं जातं। तर हे संक्रांतीच्या अगोदर भोगीच्या दिवशी बापची अंगाला लावून आंघोळ केली जाते। त्याच्यामागचं खूप मोठं कारण आहे, ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल। बावचीचा उपयोग बऱ्याच आजारावर केला जातो। भोगी दिवशी बावची लावून आंघोळ करण्याचं कारण म्हणजे एकमेव, आपल्या शरीरावर जर पांढरे डाग असतील, कुष्ठरोग असेल, तर या बावचीपासून तो दूर होतो। आणि जर कदाचित असे डाग असतील, ते जाण्यासाठी भोगी दिवशी ह्या बावची लावून आंघोळ केली जाते। बावचीचं तेल रोज डाग आलेल्या ठिकाणी लावल्यानंतर पांढरे डागही कमी होतात, आणि जर कुष्ठरोग असेल तर तो पण कमी होतो। दात किडलेले असतील, दात दुखत असतील, बावचीच्या झाडाच्या मुळं आणि तुरटी हे दोन्ही बारीक करून दाताला लावल्यामुळे किडे मरतात, किडे पडतात आणि आपले दात पण चांगले राहतात। केस गळत असतील तर बावची, काळी बावची म्हणजे पकलेली बावची हे पहा अशी, तर या बावचीचं बारीक पेस्ट करून केसाला लावली जाते। केस गळती कमी होते, पांढरे केस काळे होतात, त्यामुळे हा बावचीचा उपयोग केला जातो। खूप गुणकारी आणि फायदेशीर बावची आहे आणि हे सहजरित्या कुठेही आपल्याला वनस्पती मिळते। जर तोंडावर मुरूम आलेला असेल, काळे डाग असतील, तर त्या मुरुमाच्या ठिकाणी आपण बावची वाटून लेप लावायचा त्या ठिकाणी, तर मुरूम पण कमी होतो। तर तुम्हाला ही वनस्पती भेटली तर नक्की याचा उपयोग करून घ्या। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा।